मस्त सुगंध येता. गोड भाजी होती आ गोडी भाजी याची तिखट पण होतं दोडकी भरून पण भाजी होता. हां तसा भाजी पण याची मस्त लागता पण ही पण मस्त लागता झटपट. किस बाय किस दोडक्या किस माझ्यान दोडक किसव ना आणि दादाला बायको पटव. गणपतीच्या याच्यातला झाला ना फुगडी घालतात त्याच्यातलाच गाणा मंगळागौर मधला आणि आपल्या गणपतीच्या फुगडी मधला. हा दोडक्याची भाजी म्हणून त्यांनी म्हटलं सुरुवातच करूया. मग दोडक्याचं नाव येऊ होया ना आमचं काय म्हणतात ते नियमा गाणा किंवा उकानो. भाजी अशी वाटतात साधी सोपी पण याच्यामध्ये पण ट्रिक्स आणि ट्रिक्स आहेत. ही भाजी कडू पण असतात कधी कधी या दोडक्या कडू निघतात. घेते वेळी शिराहत की नाही धारदार वाले ते बघायचे. त्याच्यानंतर ते लोक मोडूक देत नाही म्हणून वायच असं मोडून आतमध्ये कडूआ की गोडा तो खाऊन बघायचो. आणि भाजी आळता ही पण लागता पण छान. आणि ह्या भाजीचं सगळं उपयोग होता. ह्या शिरांची पण चटणी करतात मस्त लागतात. याची पण चटणी करतात. आतल्या घराचा पण उपयोग फक्त जून बिये असेल ते टाकतात पण असतात कवळेच. आपला दोडक्या एका किलो चार इली मस्त अभरगच्च दोडकी कवळी पण होती बारकी बारकी पण त्याची साला काढून दिलंय वेळ जाता. हा बघा मी जरा जवळच कापले देताच्या असो हे सफेद घर आहे ना तो असो काढून जरासो असा गोड. आता काढूया त्याचे शिरे. आडाळ्यावर बसून पण काढता येतात. मी अगोदर एक घेतलंय भाजीसाठी त्याचे काढलंय हे बघा. आता एका घेऊयात चिरून. बारीक बारीक आता भाजी फक्त असे एवढे तुकडे करायचे जेवढे आपण बटाट्याचेच करतो. आता ह्या आपला दोडक्या झाला चिरून किसूनच येतात. मूठभर डाळ घातलेली भिजत अर्धा एक तास झालो आणि दोन छोटे कांदे घेतले चिरून बारीक दोन हिरवे मिरचे मधोमध चिरलंय कढी पत्तो आणि आपली हिरोईन कोथिंबीर. आता घेऊया काहींच्या भाषेत काईल आणि करूया फोडणी. काईल में जाएगा ऑइल. पहिले गरम तो होने दो. अभी पहला इसको इसके दबाव से ये पेकता नहीं है. जलता नहीं है. थोड़ा सा लेट करें. कुछ हुआ है सर्विसिंग करना है. काईल में जाएगा ऑइल. जास्त वेळ लागणार नाही पटापट फोडणी दिली की बाजू झाला. हा कर दोडक्या कवळा असता लगेच शिजता आणि ती जे वेली असतात तारात हे भांड्याची खासियत लगेच तापता. लगेच तापता आणि तेल कमी घेता आणि ह्याच्यात जे काय असतात ना आयन बियन ते आपल्या पोटात जात. आयन म्हणून अशी भांडी वापरायची कढईची. तेल कमी जाता त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. आयन जाता त्यामुळे आपल्या सगळा इम्युनिटी वगैरे सगळा मिळता. जुन्या काळात लोकांनी पारंपरिक जी भांडी ठेवलेली होती कशासाठी त्यासाठीच. आता तेल गरम झालंय अशा प्रकारे. आता उडतला कढीपत्तो धुवून घेतलंय. कढीपत्तो आणि मिरची लगेच कांदो म्हणजे त्यांना उडूक देणार नाही तो कांदो लगेच त्याच्यावर टाकायचो. आता आपली चणा डाळ आपण भिजत ठेवायची अर्धा तास. हा आणि ती तेलात अशी परतायची. तर 2 मिनिटं कांद्यामध्ये आपली चणा डाळ परतून घेतलंय. आता दोडके आणले तेव्हा चांगला धुवून घेतलेले. आता काय मी पाण्यातून धुवून घेत नाही की त्या सोललो. हा दोडके अगोदर धुतात. हो हा नाहीतर काय होतलो दही कालो दोडक्यात पाणी जाम सुटता. आता मी फोडणे हळद नाही टाकत आहे. मी आता हळद टाकते वरती. फोडणे हळद टाकली तर म्हणतात आडूक होता कडू होता कोडू आज आमच्या सासीच्या भाषेत.
आता ढवळून घ्यायचा, जास्त वेळ ढवळायचा नाही, फक्त डाळ कांदो जरा आणि हळद मिक्स करेपर्यंत ढवळायचा। भाजी आळली बघा किती, म्हणून ह्याच्यात आधी मीठ घालायचं नाही, नाही तर फसान काय होतला, मीठ पडतला जास्त। आता घालूया मिठासोबत आपला खोबरा, भरपूर खोबरा होय, पाव किलो भाजी आहे, काही अर्धा वाटी खोबरा नको। खोबरा घातल्यावर ते का किती छान कलर येलो मस्त। आता दोडक्यातच शिजला, आता आळल्यावरच कळला, आता आपली चण्याची डाळ शिजली आणि याचा पण भाजी शिजलेली आळला आता कळला आणि चरचर चरचर आवाज येऊ लागला, म्हणजे पाणी सगळा सुकला। वाफेवरच शिजवायची, पाणी नाही, पाणी सुटतंय का। आता कोथिंबीर, आपली भाजी तयार, जास्त वेळ लागला नाही, 15 मिनिटं चिरून ते करेपर्यंत 15 मिनिटात, आता वाढल्यावर कधी ती खावा। चला आता गॅस बंद, आता वाढून घेऊया भाजी दोडक्याची। हा मस्त सुगंध येता, ही गोड भाजी होते, गोडी भाजी, ह्याची तिखट पण होतं, दोडकी भरून पण भाजी होता, खूप प्रकार। हा माझ्या नवऱ्याच्या भाषेत एका भाजीचे तुम्ही 5 प्रकारे भाजी करू शकता, पण तुम्ही एकाच प्रकारे का करता, तशा तुमका बघूच्या 5 प्रकार तर खाली कमेंट करा। तसा भाजी पण याची मस्त लागता, पण ही पण मस्त लागता झटपट। हा 15 मिनिटात तयार, मला काहीतरी आठवला, ह्यांच्या ह्यांका ना तुमच्यांका काय तिखट भाजी नको असतात ना, मग अशी गोड भाजी करून काय, माका म्हणतात मसाले कशात घालू नको। आता मी बोलले मग आम्ही तर तसे कुटुंबा बंद पण केलं, बराच झाला। म्हणून मिरचीतली भाजी गोड, हिरवी मिरची वापर आणि हिरवू मसाला वापर आणि कर म्हणजे बरा, त्यांच्यासाठी खास डेडिकेशन। भोपळ्याची भाजी, पाल्याचे सगळे भाजी, ही भाजी अशी मिरचीतली भाजी, नाहीतरी माका ही भाजी ना जास्त रश्यातली आवडता, म्हणजे तिखट झणझणीत मटणाच्या रश्यासारखी। पण आज तुम्ही कोणासाठी केलं स्पेशली? नको स्पेशली म्हणजे आता त्यांना डब्यात दिलंय भाजी, पण आताही आम्ही रेसिपीसाठी संध्याकाळी खातले। अशी ही दोडक्याची भाजी तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या मिस्टरांका जर आवडत असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा। हा आणि काय माझ्या मिस्टर का आवडता हा प्रश्न नाही, गोड गोड होई, गोडूस भाजी, तिखट जास्त खायचा नाही, हानिकारक असता, पण काय रोज मिळमिळीत खातलं। हा मग परत किचन आवडला असत तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।